घुग्गुस येथील प्रियदर्शनी कन्या विद्यालय तसेच रोटरी क्लब चंद्रपूर यांच्यातर्फे महिला सशक्तीकरण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला रोटरी क्लब अध्यक्ष सचिन गांगरेड्डीवार, सचिव अनुप यादव, मार्गदर्शक म्हणून डॉक्टर आसावरी देवतळे, डॉक्टर बालमुकुंद पालिवाल, कीर्ती चांदे, महेश उचके, राधिका गांगरेड्डीवार, ग्रामपंचायत सदस्य नीतू चौधरी, वंदना रामटेके आदी उपस्थित होते. कीर्ती चांदे यांनी किचन वेस्टपासून खत निर्मिती कशी करावी याबद्दल माहिती दिली. तसेच आसावरी देवतळे यांनी बचत गट सक्षम करण्यासाठी उपाययोजना सुचविल्या. महिलांनी एकजुटीने कसे राहावे यासंबंधी मार्गदर्शन केले. डॉक्टर पालिवाल यांनी एडोलिसंट, मासिक पाळी, गर्भाशयाचे आजार, ब्रेस्ट कॅन्सर इत्यादीबाबत प्रात्यक्षिका करून मार्गदर्शन केले. सक्षमीकरण आणि इतर त्यांच्या समस्या, त्याच्यावर मी स्वतः डॉक्टर आसावरी देवतळे त्याच्यावर मी स्वतः त्यांना मार्गदर्शन करणार आहे. आणि तिसरा होता की हे ज्या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत त्यांचं मेंटल हेल्थ आणि त्यांचं आरोग्य याच्यावर डॉक्टर पालिवाल सर हे सगळे त्याच्यावर मार्गदर्शन करणार आहेत. तर या प्रांगणामध्ये हे सर्व संपूर्णरित्या विद्यार्थिनींचं आरोग्य, त्यानंतर बचत गटाच्या महिलांचं सक्षमीकरण आणि त्यांच्या समस्या, आणि त्यासोबतच आपल्या अवतीभोवती असलेलं जे वेस्ट प्रोडक्ट्स आहे त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा करायचा हे सर्व याच्या या कार्यशाळेमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे. मी या सर्व लोकांना म्हणजे शाळेच्या प्रिन्सिपलला, ठाकरे मॅडमला आणि सर्व शिक्षक वृंदांना आणि सर्व सहकाऱ्यांना अभिनंदन करते, त्यांना शुभेच्छा देते. आज या प्रियदर्शनी कन्या विद्यालयामध्ये आम्ही वुमन एम्पॉवरमेंट या कार्यक्रमावर एक कार्यशाळा घेतोय. त्याच्यामध्ये आम्ही आमचे रोटरीचे तसेच रोटरीच्या बाहेरचे स्पीकर्स बोलवले आहेत, जेणेकरून बचत गटाचे जे काही महिला आहेत त्यांना त्यांच्या कार्याबद्दलची, ते घरी त्यांच्याकडे जे काही कंपोस्ट खत कसं तयार करायचं, त्यांच्याकडे जे घरी वेस्ट निघतं त्या वेस्टपासून काय काय त्याचा उपयोग करायचा, कसा करायचा, त्याच्याबद्दलची जी माहिती त्या